नांदेड जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा तसेच बाजूला असलेले अभयारण्य आणि हिरव्यागार सुगंधमय वेली फुलांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटासह नैसर्गिक संपत्तीने नटलेला परिसर आणि नव्याने निर्माण झालेलं पर्यटन संकुल अशा सुंदरमय परिसरातील सहस्त्रकुंड धबधबा पहिल्याच दिवशी धोधो वाहताना दिसतो। हा आहे सहस्त्रकुंड धबधबा। हा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे। गेल्या 3 वर्षापासून अत्यल्प पावसामुळे हा सहस्त्रकुंड धबधबा पाण्याच्या प्रतीक्षेत होता, मात्र या वर्षीच पहिल्यांदाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने पहिल्याच दिवसापासून हा धबधबा थोथो वाहताना दिसतोय। पैनगंगेला आलेले पाणी 100 फुटावरून कुंडामध्ये कोसळताना उडणारे कारंजे आणि आवाजाने वाहणारा हा धबधबा पर्यटकांच्या डोळ्याचे जणू पारणेच फेडताना दिसतोय। हा धबधबा नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रसिद्ध असल्यामुळे राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यांमधून पर्यटक हा धबधबा बघायला गर्दी करतात। हा सहस्त्रकुंड धबधबा नैसर्गिक संपत्तीने नटलेला असतानाच पर्यटकांसाठी इस्लापूर वन विभागाने वनजमिनीवर निसर्ग पर्यटन संकुल, उद्यान, बगीचा निर्माण केल्यामुळे या नैसर्गिक संपत्तीमध्ये अजून भर पडलेली दिसते। त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची हा उद्यान बगीचा पाहण्यासाठी तितकीच गर्दी होताना दिसते। हा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी माध्यमांसोबत आपले मनोगत व्यक्त केले। बघूया या पर्यटकांचं मनोगत। गेल्या 2-3 वर्षामध्ये कमी पावसामुळे हा धबधबा थोडासा मंदावला होता, पण आता ह्या पहिल्याच पावसामुळे असं वाटतं की हा धबधबा एवढा खून दिसत आहे आणि एवढा चांगला वाटत आहे की या भागामध्ये असणारे संपूर्ण जे लोक आहेत आणि जे पर्यटन स्थळाला जे काही लोक येत आहेत त्यांना असं वाटतं की हा धबधबा एक निसर्गाची एक अविस्मरणीय अशी देणगी आहे, देण आहे, आणि हे पाहून आज आम्हाला अतिशय चांगलं वाटत आहे। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदी गेल्या 3 वर्षापासून अत्यल्प पावसामुळे कोरडी ठाण पडली होती, पण यावर्षी दमदार पावसाने पहिल्यांदाच हजेरी लावल्याने हा सहस्त्रकुंड धबधबा आज धोधो वाहताना दिसत आहे। सहस्त्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे, त्यामुळे हे सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक अनेक राज्यातून इथे येत असतात। हा सहस्त्रकुंड धबधबा पाहत असताना पर्यटकांना आनंदमय आणि निसर्गरम्य असणारा दिसणारा हा सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांना खुणताना दिसतोय। कॅमेरामॅन प्रवीण देशमुखसह गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड।